आठला पण पाठवा, रात्री दहाला पण पाठवा, त्या वक्त काही नाही. पण सांगा ते थोडंसं कसं असतं, शेवटी आमचे कॅमेरे आणि ते त्याच्यासाठी मराठी कलाकार श्री देवदत्त नागे पण उपस्थित राहणार आहे. जय मल्हार जे कार्यक्रम होता त्याचे अभिनेता, आणि त्याच्यासोबत रंगारंग कार्यक्रम पण उद्या ठेवलेला आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे की धुळ्यामध्ये एक चांगला एक हे होतील. कुस्तीप्रेमी भरपूर आहेत सर, भरपूर मजा आहे. आम्हाला असं अशा अपेक्षित आहे, जवळपास 5,500 ते 6,000 कपॅसिटी आहे स्टेडियमची, फुल भरतील असं आम्हाला वाटतं. जे मार्केट कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये पब्लिक टॉयलेट्स आहे, आणि त्याच्यासोबतच आम्ही ते जे आपल्याला दिसत आहे हे भाग, हे पूर्ण आम्ही महिलांसाठी आरक्षित केलं. ते आपण सर्वांना पण दिले जाणार आहे. जे आलेले आहेत ते आलेले आहेत क्रीडा विभागाकडे. यांनी हे सांगितलंय म्हणून तो होता. जागा एवढा अगदी कालच्या स्पर्धा आजपासून सुरू होते, काल संध्याकाळपर्यंत. सर माझा एकच विचार आहे, तुम्ही सांगता सर थोडं समोर आहात घेऊन येते सर. आपण स्पर्धा म्हणजे हे आहे कुस्ती आहे. एक मिनट बाहेरून येणार आहे खिलाडू येणार आहे, ते पण बघतील की धुळ्याचे जे नागरिक आहेत ते कसे आहे, ते चांगले खेळायला कसा प्रतिसाद देतात. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा विभाग आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय क्रीडा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धाचे आयोजन होत आहे. आणि ह्या आयोजनानिमित्ताने गरुड मैदानमध्ये आज आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आमची जी तयारी आहे ते 300 खेळाडू जे येणार आहे पूर्ण राज्यभरातून, त्यांचे साठी जे आहे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि त्याच्यासोबत स्पर्धाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच दररोज 22 तारीखपासून 24 तारीखपर्यंत 3 दिवस संध्याकाळी 5 ते 9 असे जे स्पर्धा आहे जे चालणार आहे, आणि त्यामध्ये जवळपास 270 असे कुस्ती लोकांना दिसायला पाहायला भेटणार आहे. याच्यासोबतच जवळपास 35 लाख रुपयाचे रोख जे पारितोषिक आहे ते पण शासनाने ह्याच्यासाठी मंजूर केलेले आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की धुळे आणि धुळे जिल्ह्याचे आजूबाजूचे सर्व जिल्ह्याचे लोक इथे येतील आणि त्यांचं चांगलं मनोरंजन होतील. ह्याच्यासोबतच मी धुळेकरांना आणि जे लोक येणार आहे त्यांना आवाहन करू इच्छितो, अनुरोध करतो की ते धुळे जिल्ह्याला जे हे मान मिळालेलं आहे हे स्पर्धा आयोजन करण्याच्या, त्यामध्ये ते खूप शिस्त पाळतील आणि खूप अनुशासन पाळतील आणि एक चांगला जे बाहेरून पूर्ण महाराष्ट्रातून जे कुस्तीचे जे पहलवान येणार आहे त्यांना पण एक चांगला अनुभव होतील, त्या अपेक्षाने मी जे हे स्पर्धाचे आयोजन आहे त्या विषयावर बोलू इच्छितो. स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री उद्या म्हणजे 22 तारीखला संध्याकाळी 6 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री माननीय क्रीडा मंत्री यांची जे उपस्थिती आहे ते अपेक्षित आहे, परंतु सध्या आतापर्यंत कन्फर्म नाही झालेलं, परंतु त्यांची प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. अभिजित भाऊ, अभिजित एक दोन मिनिट. Thank you.
लाडू बसू।